उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक बलात्कार करून जीप कापण्यात आली, कमरेचा मणका तोडण्यात आला. ही घटना मानवतेला कायमा फासणारी आहे. जातीवादी सरकारच्या नाकर्तेपणामुळे तिचा जीव गेला, ती जाती व्यवस्थेला बळी ठरली. नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका परतूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. उत्तर प्रदेशातील जातीयवादी मानसिकतेचे योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, तसेच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पीडिताचा अंतिम संस्कार करण्यात पोलिसांनी घाई करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यात दोषी असणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, बलात्कार करणारे नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी कार्यालय परतूर येथे उत्तर प्रदेशामध्ये ज्या जातीवादी सरकारच्या कक्षेत एका दलित समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचारामध्ये ती मुलगी मरण पावलेली आहे, त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्ह्यातली सर्व टीम म्हणून निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर आरोपींना तात्काळ अटक करावी आणि तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही या निवेदनामध्ये केलेली आहे.